प्रयत्न म्हणजे एकतर या गोष्टीला खूप वर्ष झाली आणि दुसरं म्हणजे तेव्हा वेगळा गेटअप होता आणि मी स्टेजवर होतो, ते खाली बसले होते, या अंतर खूप होतं. कदाचित इतकं रजिस्टर होण्या इतकं त्यांनी मला नसेल बघितलं तेव्हा. पण लक्ष्मी पण मला खूप बोलली होती त्याच्यावर आणि मी तिला शब्द दिला होता की याच्यापुढे कधीही स्त्री भूमिका करणार नाही म्हणून, नाहीतर आमचं लग्न मोडलं असतं. म्हणूनच मला आश्चर्य वाटतंय सुरेखा की एवढं सगळं घडूनही ती काहीच न बोलता फक्त मला जा असं कसं म्हणाली. लक्ष्मी आई आई थांबा, तुम्ही वर बसा. असे गुडघे दुखतात ना? ही गुडघे दुखत नाहीत ग. बस हे घे. हे का? प्रसाद मठात जाऊन आले ना, घे, शांत वाटते. मी शांतच आहे आई. लक्ष्मी माणूस खरंच शांत आहे का शांत असल्यासारखं दाखवतय हे कळत मला. काय झालंय आई? ओ खरंच तसं काही नाही, कदाचित माझ्याच मनात उगाच विचार येत राहतात. काहीतरी कारण असेल ना. लक्ष्मी मी तुझ्या बरोबर एका घरात राहते, तुझ्या सुखाच दुःखाच कारण आमचे चिरंजीव आहेत हे कळत मला. नाही आओ आई खरंच असं काही नाही. ते हे बघ, तू काही नाही बोललीस तरी चालेल, पण खोट नको बोलूस. माझ्या एका प्रश्नाचं खरं उत्तर देशील? हा प्रश्न राजाला नाही विचारणार म्हणून तुला विचारते. विचारा ना. राजा परत आत्ता मूल नको असं काही म्हणालाय का? नाही नाही आई तसं काहीच नाहीये. खर तर आमच्यात हा विषय परत झालाच नाही. आई आणि आओ एवढं काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये. मीच उगाच गोष्टींचा जास्त विचार करत राहते. तुम्ही प्लीज काळजी करू नका, मी खरंच बरी आहे. ठीक आहे तुम्ही बसा, मी आलं घालून चहा करते थोडासा. तू इतका माझा विचार कधीपासून करायला लागला? ऑफकोर्स कमाल करतोस भंडारी. अरे आपली जुनी मैत्री आहे, किती जुने मित्र होत आपण. आणि खरं सांगायचं ना तर भंक सोड, पण आपली मैत्री जुनी आहे. मुळातच मला तू खूप आवडतोस, कारण तुझ्यासारखा प्रोड्युसरच नाही ना इंडस्ट्रीत. बर काय विराज, तुझं काय म्हणणं याच्यावरती? हा म्हणजे मला तर सगळ्यात हेच आवडतं की सर कधीच डिरेक्टरच्या कामात ढवळा ढवळ नाही करत. नाही नाही नुसत्या दिग्दर्शकाच्या नाही, नटांच्या मनात कुठल्याही गोष्टीत इंटरफिअर करत नाहीत, सहभागच घेत नाही, उलट चार सल्ले मोलाचे देतात. काय लक्ष्मी बरोबर बोलतोय ना मी? आणि कसं आहे ना विराज, कोणीतरी भंडारी सारखा वडीलधारा माणूस सेटवर असला कसं बरं वाटतं ना पाठीशी. काय वडीलधारा काय झाल्या काय? अरे ना हसू नको, वडीलधारा म्हणजे असं काय म्हातारा बितार नाही मला म्हणायचंय, कोणीतरी प्रेमळ जवळची व्यक्ती सेटवर आहे असं म्हणायचंय. आणि तू कसला रे वडीलधारा, दिसतो का तू वडीलधारा? ए मॅन यू आर यंग ॲट हार्ट. फारच कौतुक करतोस माझं की तू, म्हणजे काय कमाल करतोस. अरे करायला नको, आफ्टर ऑल आय एम युअर फाईंड. माझं बोट पकडून तू मला इंडस्ट्रीत आणलेस ना, मग तुझं कौतुक नको करायला. अरे तुझ्याबद्दल आदर असणारच मला. काय लक्ष्मी? हो हो असणारच ना. तू माझं आता जितकं कौतुक करतोस ना ते चॅनल वाले एवढं कौतुक मॅडमचं करतायत.
खरंच मॅडम कालचा तो सीन काय आवडला सगळ्यांना माहिती काही खरं सांगतो तुमचं कौतुक करतो ना कोणी थकत नव्हतं तिकडे मी तर तुम्हाला रात्रीच फोन करून सगळं सांगणार होतो पण म्हटलं नको प्रत्यक्ष भेटू तेव्हा आपण सांगू होतो काय तुमचं कौतुक करत होत ना फक्त तुमचं कौतुक चालू होतं बस दुसरं काहीही नाही बरं वाटतं अशा वेळेस ना म्हणजे बरं वाटलं असं करतं की म्हणजे आपली निवड किती चांगली आहे अचूक आहे या गोष्टीचा अभिमान वाटतो काय जातो भाऊ खरं ना काय दत्ता भाऊ काय झालं काय शांत का नाही मी ऐकतोय ना तुमचं बोलणं नाही काय बोललं नाही तुम्ही म्हणजे का तुम्हाला काय मॅडमचा परफॉर्मन्स आवडलं नाही अरे सर ज्यांना मॅडमचा कालचा अभिनय आवडला नाही ना त्यांना चांगला अभिनय म्हणजे काय ते कळतच नाही असा त्याचा अर्थ होतो मग मगाचे असे गप्प का बसला ते म्हणजे कस आणि काय बोलायचं ते कळत नव्हतं बोलू का हो बोला ना बोला अहो टीका जरी असती ना तरी सुद्धा मॅडम ती छानच घेतील काय मॅडम दत्ताभाऊ टीका मॅडमच्या कालच्या परफॉर्मन्सवर टीका करते नाही नाही सर अहो मी कोण टीका करणार हा पण मला बरेचदा असं वाटतं की चांगला अभिनय करणं हे नटाच्या किंवा अभिनेत्रीच्या त्यावेळेच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असलं पाहिजे म्हणजे म्हणजे त्यावेळी माणूस ज्या परिस्थितीतून स्वतः जात असतो ना त्यावर त्याचा अभिनय ठरतो म्हणजे समजा जर एखादा कलाकार त्यावेळी वैयक्तिक आयुष्यामध्ये दुःखातून जात असेल तर त्याला तो रडण्याचा अभिनय करणं सोपं जात असलं पाहिजे म्हणजे असं मला वाटतं एके सर तुम्ही तर यातले तज्ञ आहात म्हणजे तुम्हाला काय वाटतं दत्ता भाऊ मी सहमत आहे तुमच्या मताशी म्हणजे तसं बघायला गेलं तर असं होऊ शकतं नाही असं नाही आहे कलाकाराचा मूड काय असतो त्याची सिच्युएशन काय त्याच्यावरती त्याचा अभिनय अवलंबून असतो मान्य आहे माझ्या दृष्टीने प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून म्हणाल तर मला ते पटत नाही पण काही व्यक्तीच्या बाबतीत कलाकारांच्या बाबतीत असं होऊ शकत हा म्हणूनच कालचा सीन बघितल्यावर मला असं वाटलं की मॅडम आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप मोठ्या दुःखाला तोंड देत आहेत खरंय का मॅडम कालचा सीन बघत असताना असं वाटत होत की खूप दुःख साठलंय मॅडमच्या मनात म्हणजे ते सगळे डायलॉग्स त्या स्वतःबद्दलच बोलतायत का कोण असतो म्हणून मग मला तो अतिशय असा जिवंत अभिनय वाटला का अभिनय नव्हताच खरंच खरंच मॅडम असं काही काल घडलं नाही वी आर सॉरी आम्ही म्हणजे तुमचं खरंच कौतुकच करत होतो पण तुम्ही अशा कठीण प्रसंगातून जात असाल याचा आम्ही विचारच नाही केला म्हणजे हे सगळं खरं असेल तर सॉरी लक्ष्मी लक्ष्मी सॉरी पण असं काही घडलंय का म्हणजे खरंच काल तू रडलीस ऐक लक्ष्मी मला खरंच तुझ्याशी बोलायचंय खूप महत्वाचं बोलायचंय माझी खूप घुसमट होती लक्ष्मी तुला कळत नाही आहे का मला प्रत्येक क्षण तुला सांगायचंय एक एक दिवस सांगायचंय काय घडलं ते सगळं सांगायचंय मी खरंच सांगतो हे मनावरचं ओझं मला नाही सहन होतंय लक्ष्मी मला नाही ऐकायचं माझ्यासाठी ती वेळ घेऊन आलेली नाही